ढकून दिल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील एका नेत्याच्याबद्दल खळबळजनक दावा केलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर चौकात श्रीमुखात लगावली तरी आपण सत्ता सोडणार नाही अशा शब्दात सरकारमधल्या मित्र असलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यांना आपल्याकडे भावना व्यक्त केल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय। त्यामुळे कितीही कुरबुरी झाल्या तरी हे सरकार सत्ता सोडणार नाही असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला। दरम्यान पाटील यांनी नेमक्या कोणत्या नेत्याच्याबद्दल हा खुलासा केला किंवा हा दावा केला हे कळू शकलेलं नाही। एक सीनियर कॅबिनेट मिनिस्टर मला असं म्हणाला की आम्हाला इतकी अनपेक्षितपणे सत्ता मिळालेली आहे कल्पना नसताना। आम्ही हे गृहीत धरलं होतं की पुढचे 5-25 वर्ष आपली सत्ता नाही, तेवढ्याच अनपेक्षितपणे सत्ता मिळाली। आणि त्यामुळे उद्या भर चौकात उद्धव ठाकरेंनी आमच्या थोबाडीत जरी मारली तरीसुद्धा आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही। हे तर नुसतं बोलतायत ना शरद पवार आणि कुणीतरी काय म्हणूया काँग्रेसचे अध्यक्ष, पण प्रत्यक्षामध्ये थोबाडीत मारली तरीसुद्धा आम्ही शांत राहू याचं कारण एवढी अनपेक्षितपणे मिळाली सत्ता आम्ही घालू कशी। हे मंत्रिमंडळातल्या एका कॅबिनेट मिनिस्टरने मित्र या नात्याने माझ्याकडे म्हटलेलं वाक्य आहे, ही मानसिकता आहे। आणि आपण अधिक जाणून घेऊयात, संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, न सांगता सांगता काय नेमकं सूचित केलं चंद्रकांत पाटील यांनी? हा एक मोठा गौप्यस्फोट म्हणावा लागेल मिलिंद। चंद्रकांत पाटील यांचा जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय की एक म्हणजे सरकारमधले अनेक वरिष्ठ मंत्री जे आहेत ते माझे जवळचे मित्र आहेत आणि त्यापैकीच एक वरिष्ठ मंत्री माझ्याकडे बोलत असताना त्यांनी असं म्हटलं की म्हणजे उद्धव ठाकरेंनी म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जरी आम्हाला भर चौकामध्ये थोबाडीत पाडली तरी देखील आम्ही सत्ता सोडणार नाही असं बोलता बोलता एका वरिष्ठ मंत्र्यांनी आपल्याजवळ ही गोष्ट बोलल्याचा दावा जो आहे तो चंद्रकांत पाटील यांनी केला आणि त्यामुळेच कितीही कुरबुरी झाल्या किंवा किती तिन्ही पक्षांमध्ये काही भांडणं झाली मतभेद झाली तरीही हे सत्ता सोडणार नाहीत असा त्यांनी एक टोला देखील महाविकास आघाडीला जो आहे तो लगावलेला आहे। पण एकंदरीतच काय तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांमधले मतभेद वारंवार बाहेर येत आहेत, सरकार पडण्याची शक्यता वर्तवली जाते किंवा सरकार पडेल असं देखील म्हटलं जातं राजकीय वर्तुळामध्ये आणि भाजपकडून देखील तशी तयारी सुरू असल्याचं देखील म्हटलं जातं। वारंवार नारायण राणे असतील, चंद्रकांत पाटील असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील या सगळ्या नेत्यांकडून याबाबतचं वक्तव्य वारंवार केलं जातं, पण एका वरिष्ठ मंत्र्यानं आपल्याकडे असं म्हटल्याचा जो दावा आहे तो चंद्रकांत पाटील यांनी केलाय, त्यावर राज्यातलं सरकार नक्की स्थिर राहणार का असा देखील आता एक सवाल उपस्थित केला जातोय मिलिंद। पण संदीप, या वक्तव्याकडे नुसती चहातली वादळं चहाच्या बरोबरच्या गप्पा असं म्हणून पाहिलं पाहिजे का गांभीर्यानं घेतलं पाहिजे हे वक्तव्य, काय वाटतं? नाही, तर गांभीर्याने देखील घेतलंच पाहिजे असं म्हणता येईल कारण इतक्या मोठ्या पद्धतीचं एखादं वक्तव्य एखादं वरिष्ठ मंत्री करत असेल एकंदरीतच काय तर हा कोण मंत्री आहे हा देखील एक प्रश्न मिलिंद उपस्थित होतोय आणि कदाचित माझ्या माहितीनुसार म्हणजे आपल्याला आपण असं सांगू शकतो की कदाचित हा मंत्री शिवसेनेचाही असू शकतो कारण वरिष्ठ मंत्री माझ्या संपर्कात आहेत असं वारंवार चंद्रकांत पाटील सांगतायत आणि जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत कारण यापूर्वी आपल्याला माहित आहे शिवसेना आणि भाजपचं सरकार जे आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये होतं आणि आता जर पाहिलं तर शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत, त्या दोन पक्षातला नेता असेल असं मला तरी वाटत नाही, पण एकंदरीत चित्र पाहिलं तर कदाचित हा नेता शिवसेनेतला असू शकतो आणि त्यांनी म्हणजे उद्धव ठाकरेंनी थोबाडीत मारणं किंवा का मारणं हा देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जरी काही केलं तरी आम्ही सत्ता सोडणार नाही हेच त्यातून सांगायचं आहे। थोबाडीत मारणं हा एक वेगळं वक्तव्य होऊ शकतं किंवा एक त्याचा तो म्हणजे एक पैलू म्हणता येईल आपल्याला, मात्र एकंदरीतच काय की सरकार पडणार नाही किंवा तीनही पक्ष एकसंध राहतील कुठल्याही परिस्थितीमध्ये हेच यातून सिद्ध होतं आणि यातून भाजपला देखील धडा घेण्याची गरज आहे असं म्हणता येईल मिलिंद। बर, संदीप, शिवसेनेचाच हा मंत्री असू शकतो का अन्यही एखाद्या पक्षाचा हा मंत्री असू शकतो? कारण असं आहे की मुख्यमंत्री स्वतःच्याच पक्षातल्या एखाद्या नेत्याला कशाला श्रीमुखात लगावतील आणि इथपर्यंत ज्या अर्थी या मंत्र्यानं भाषा केली आपण हे वक्तव्य पूर्ण खरं आहे असं जर का मान्य केलं तर वादाचा विषय सुद्धा तसाच असणार।
नक्कीच हा वादाचा तर विषय पुढे होऊ शकतो, पण मंत्र्यांचं नाव चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेलं नाही, फक्त एक वरिष्ठ मंत्री असं त्यांनी म्हटलेलं आहे मिलिंद बाईट देताना आपल्याला. आणि त्यांच्या या वक्तव्यामधून हेच जाहीर होतं की म्हणजे जे मंत्री आहेत किंवा जे आता सरकार चाललेलं आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकलं पाहिजे हा जो प्रयत्न आहे तो महाविकास आघाडीकडनं सुरू आहे हेच यातून सूचित होतं, हे मात्र मान्य करावं लागेल. आणि चंद्रकांत पाटील यांचे सगळ्याच राजकीय पक्षातील नेत्यांसोबत जवळचे संबंध आहेत, म्हणजे ते जरी कोल्हापूरचे असले किंवा आता जरी ते पुण्यातले आमदार असले तरी सगळ्या नेत्यांशी त्यांचे म्हणजे जवळचे संबंध आहेत, कारण एक शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व किंवा एक नेतृत्व म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीमधील नेता असं म्हणजे बोलणार नाही असं मला तर वाटतं, पण कदाचित शिवसेनेमधला एखादा मंत्रीही बोलू शकतो, कारण त्यांच्याशी संबंधित 2014 पासून 2019 पर्यंत जे सरकार चाललं होतं ते शिवसेना आणि भाजप या दोन्ही राजकीय पक्षांचं ते सरकार होतं. ज्या देवेंद्र संदीप मी थोडस थांबवतो तुला, आपल्यासोबत काँग्रेसचे नेते अतुल लोंढे आता जोडले गेले आहेत. अतुलजी, चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी असा दावा केला आहे की एका ज्येष्ठ मंत्र्यानं त्यांना सांगितलं मुख्यमंत्र्यांनी श्रीमुखात लगावली तरी हे सरकार सोडणार नाही मी. नाही आता ते चंद्रकांत पाटील जर अशा पद्धतीने सांगत असतील तर त्यांनी त्या मंत्र्यांचं नाव देखील सांगायला पाहिजे की कोण असे मंत्री आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की थोबाडात लावल्यानंतर ही सत्ता सोडणार नाही. हे वाक्य अतिशय व्यक्तिगत अशा पद्धतीचं असून प्रदेशाध्यक्षांनी पब्लिक डोमेन मध्ये ह्या सगळे दावे करत असताना नाव सुद्धा सांगितलं पाहिजे, नाहीतर मग त्याचा अर्थ असा होईल की त्यांना कुठंतरी मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घ्यायचं आहे, पातळी सोडून बोलायचं आहे. आता चंद्रकांतदादा पाटील आणि पातळी याचा काही संबंध नाही आहे, अर्थाअर्थी त्यांच्या मनात आलं ते बोलत असतात आणि सत्तेमध्ये नसल्याची खंत जी आहे, तळफड तळफड जी आहे, जसं मासा पाण्याच्या बाहेर तळफड तळफड करतो, ती तळफड तळफड जी आहे ती चंद्रकांत दादा पाटलांची स्पष्टपणे जी आहे ती या सगळ्या गोष्टींमध्ये दिसत आहेत. कारण की सातत्यानं एक स्टेटमेंट येत आहे की सरकार राहणार नाही, हे सरकारची गाडी तो सरकार आहे. कपोल कल्पित वक्तव्य वाटतं चंद्रकांत दादांचं, असं घडलं असेल का घडलं नसेल? मला वाटतं ते मनातले मांडे खात आहेत, कारण की सरकार पडणार नाही, सरकार भक्कम आहे, सरकारचं काम व्यवस्थित चालू आहे, सगळ्या एवढ्या वाईट परिस्थिती नैसर्गिक आपत्ती असतील महाराष्ट्रावर सातत्यानं दरवर्षी येत आहेत, कोविडची एवढी मोठी आपत्ती महाराष्ट्रावर पूर्ण देशामध्ये सर्वात जास्त प्रमाणावर आली तीही सरकारने चांगली सांभाळली, हे करत असताना शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि राज्य व्यवस्थित चाललं आहे. वरतून केंद्र सरकारनी आर्थिक गळचेपी केल्यानंतर सुद्धा त्यामुळे एक फ्रस्ट्रेशन जे आहे ते फ्रस्ट्रेशन चंद्रकांत दादांचं असेल किंवा माजी मुख्यमंत्र्यांच्या तोंडून असेल ते सातत्यानं आपल्याला दिसत आहे. हा एक मुद्दा. दुसरा राजकीय मुद्दा त्याच्यामधला असा आहे की कशाही पद्धतीनं आता लोकांमध्ये चलबिचल सुरू झालेली आहे, ज्या पक्षातून लोक आलेले आहेत त्या पक्षात परत जाण्यासाठी मोठ्या नेत्यांना त्यांच्या भेटीगाठी चालू आहे. जवळजवळ 24-25 आमदार जे आहेत ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या, शिवसेनेमधून आलेले शिवसेनेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे एक प्रकारची त्यांना कसं थांबवायचं हा सुद्धा एक मुद्दा आहे. मग त्याच्यामधनं अशा पद्धतीच्या असंसदीय भाषेचा वापर जो आहे तो चंद्रकांत दादांना सातत्यानं होताना दिसतो. अतुलजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य कपोलकल्पित असू शकतं असं अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते यांनी म्हटलंय, पण चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात आता पेल्यातलं वादळ पडद्यामागे सुरू आहे का अशी चर्चा रंगते. आणि त्यात या पत्रकार परिषदेत या सरकारमधला एक ज्येष्ठ मंत्री आणि माझा मित्र अशा प्रकारचा उल्लेख केल्यानं आता चंद्रकांतदादा पाटील यांचा जवळचा मित्र कोण की जो या सरकारमधला ज्येष्ठ मंत्री आहे याबद्दल सुद्धा चर्चा सुरू झाली. चंद्रकांत पाटील यांच्या याच वक्तव्याबद्दल शिवसेनेचे नेते आणि खासदार